नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्याचं पंतप्रधानांचं जनतेला आवाहन. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी राज्यातल्या उद्योग आणि व्यापारी जगतानं तयार रहावं, केंद्रीय वित्तमंत्र्यांचं आवाहन. स्मार्ट शहर उपक्रमात नागरिकांचा सहभाग महत्वाचा, नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. जगाला प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवण्यास भारत सक्षम, मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि धरमशाला क्रिकेट कसोटीत काल दिवसअखेर भारताच्या 6-2 धावा. आणि आता सविस्तर वृत्त. नवभारताचं स्वप्न साकारण्यासाठी देशात होत असलेल्या परिवर्तन प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं. आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमाच्या 30व्या भागात त्यांनी जनतेशी संवाद साधला. देशाचा कायापालट घडवून आणण्याची 1.25 कोटी नागरिकांची महत्वाकांक्षा हीच नवभारताची पायाभरणी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या रोकडरहित व्यवहारांना नागरिकांनी ज्या पद्धतीनं आणि वेगानं अंगीकारलं त्याचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. अधिकाधिक डिजिटल व्यवहार करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. देशातल्या 35 कोटीहून अधिक व्यक्ती नैराश्य या मानसिक आजारानं पीडित असून या आजारातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न येत्या 7 एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त केला जाईल असं त्यांनी सांगितलं. भारत स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याकडे तसंच स्वच्छ पर्यावरण प्राप्त करण्याकडे वाटचाल करत आहे असं केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित जागतिक पर्यावरण परिषदेत ते बोलत होते. भारतात अधिक प्रमाणात निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ ही मोठी समस्या असून प्रत्येक टाकाऊ पदार्थावर प्रक्रिया करून त्यापासून ऊर्जा निर्माण करण्याकरता आपण बांधील असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनाचा वापर कमी करून विजेवर धावणाऱ्या गाड्या निर्माण करण्याचा आपला मानस असल्याचं ते म्हणाले. पर्यावरणाचा समतोल राखणं आणि संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य असून सध्या जगासमोर हवामान बदलाचं संकट उभं ठाकलंय असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं. वस्तू आणि सेवा कराच्या प्रारूप मसुद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर केला जाईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मुंबईत सांगितलं. या प्रणालीचा प्रारूप मसुदा जनतेसाठी खुला ठेवण्यात आला होता. यातले नियम आणि तरतुदींवर उद्योग आणि व्यापार जगतातले प्रतिनिधी तसंच सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं राज्यातल्या विविध उद्योग आणि व्यापार क्षेत्रातल्या संघटनांनी वस्तू आणि सेवा कराच्या अनुषंगानं केंद्रीय वित्तमंत्र्यांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी उद्योग व्यापार आणि विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर जेटली बोलत होते. देशात येत्या 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होणार असल्यानं या कर प्रणालीच्या अनुषंगानं राज्यातल्या उद्योग आणि व्यापारी जगतानं तयार रहावं असं जेटली म्हणाले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे वस्तू आणि सेवा करामध्ये या शहराचं योगदान महत्वाचं आहे. जीवनावश्यक वस्तूंना राज्याच्या करदरातून सूट असेल तर वस्तू आणि सेवा करामध्येही सूट राहणार आहे, त्यामुळे कराचा बोजा कमी होईल, परिणामी वस्तू स्वस्त होतील असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा कर प्रणाली यशस्वी होण्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. नवीन कर प्रणालीतल्या तरतुदी सुलभ असतील असंही ते म्हणाले. स्मार्ट शहराची संकल्पना राबवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मिळेल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपूर इथं सिटी डेव्हलपमेंट फोरमद्वारा इक्वी सिटी प्रकल्पांतर्गत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या समारोपाच्या वेळी ते काल बोलत होते. शहरातल्या समस्यांचं निवारण करण्यासाठी, शहराला सुंदर बनवण्यासाठी आणि प्रगतीकडे नेण्यासाठी नागरिकांच्या सहाय्यानं सर्व सुविधा गतिमान करण्याचा प्रयत्न होत आहे असं ते म्हणाले. जनतेच्या अनेक समस्या आणि प्रश्न सिटी डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून सोडवता येतील आणि शहराचा विकास करणं शक्य होईल असं त्यांनी सांगितलं. स्थानिक प्रशासनानं शहराच्या विकासासाठी तसंच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी असं आवाहन गडकरी यांनी केलं.
नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या 50,000 चौरस फूट आकाराच्या आकर्षक कॅनोपीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. या कॅनोपीमुळे आगमन आणि प्रस्थानासाठी प्रवाशांना विमानतळाच्या मुख्य इमारतीत जाणं सोयीचं झालंय. प्रवाशांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी इथं थांबण्याची आणि बसण्याची व्यवस्था आहे. तसंच या परिसरात कॅफेटेरिया आणि आवश्यक साहित्य खरेदीची व्यवस्थाही केली आहे. जगाला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असून ही गरज भागवण्याची क्षमता आपल्या देशात आहे. आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त असून ही तरुणाई मनुष्यबळ संसाधनात परिवर्तित केल्यास जगाच्या विकासात आपल्या देशाचं योगदान सर्वात मोठं राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये आयोजित युवक मेळाव्यात सांगितलं. शासनानं कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला असून याअंतर्गत लाखो होतकरू तरुणांना प्रशिक्षण दिलं जात आहे. हे प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योग विकासाला हातभार लावेल असं ते म्हणाले. बदलत्या जगाला सामोरं जाण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवा, गुणवत्तेला कष्टाची आणि कौशल्याची जोड द्या असं मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केलं. लोणावळा इथं भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म महाअधिवेशनाचा समारोप काल झाला. दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात पहिल्या दिवशी महाथेरो राहुल बोधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित चर्चासत्र झालं. यात विविध देशातल्या भदंत, भिखू थेरो, महाथेरोंनी भाग घेतला. या अधिवेशनासाठी 22 देशातले प्रतिनिधी आले होते. काल झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात बौद्ध महंतांनी बुद्धाच्या शांतीचा संदेश सांगितला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यावेळी उपस्थित होते. कोणत्याही कामाला वयाचं बंधन नसतं. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपण आपली आवड जोपासू शकतो हे अहमदनगर इथल्या 77 वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं दाखवून दिलंय. पाहूया याबाबतचा वृत्तांत. अहमदनगर शहरालगत असलेल्या ढवण वस्ती इथं राहणारे उद्धवराव कराळे हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी. शेतीची आवड असलेल्या कराळेंनी निवृत्तीनंतर आपल्या 11 एकर शेतीत संत्री, चिकू, नारळ, जांभूळ, पेरू आणि काही सीताफळाची झाडं लावली. आंब्याच्या बहुतेक व्हरायटीज आहेत, 7-8-10 व्हरायटीज आहेत. चिकू आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, जांभूळ आहे, पेरू आहे आणि अंजिराचा बाग सुद्धा आहे काही प्रमाणात. आणि एक विहीर आहे, ती सर्वसाधारण 75 फूट खोल आणि 35 फूट व्यास आहे तिचा. आणि ती विहीर मला पुरवते एवढ्या क्षेत्राला. आणि त्याच्यावरून मी पाणी हे सगळं भरतो आणि ठिबक सुद्धा केलेली आहे. इथं लोकल मार्केट आणि काही इथं जवळ 5 वस्ती असल्यामुळं इथं दररोज 500-1,000 विक्री होते. मला सर्वसाधारण 6-7 लाख रुपये मिळतात. कराळे यांना शेतकामात त्यांच्या पत्नी ताराबाई यांनीही तितकीच मोलाची साथ दिली आहे. शेतीकामातून समाधान मिळत असून वेळेचा सदुपयोग होत असल्याचं त्या सांगतात. शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. आम्ही नंतर कोकणातून काही याची मसाल्याची पिकं आणलेली आम्ही इथे लावली होती. लवंग, वेलची, नंतर मिरी. त्यातले आमचे मिरीचे चांगलं सक्सेस झालं. मागच्या वर्षापासून त्याचं उत्पन्न सुरू झालेलं आहे आणि मिरीचे वेल चांगले वाढलेले आहेत आमचे. फळांची लागवड करूनच कराळे थांबले नाहीत. त्यांनी शेतकरी मार्गदर्शन केंद्रही सुरू केलंय. शिवाय दररोज त्यांच्या शेतीला भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती शेतकरी घेतात. शेतात नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक स्थैर्य मिळवता येईल हे कराळे यांनी दाखवून दिलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या सख्या भावंडांची पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल काल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. निकालानंतर पहिल्यांदाच सचिन कदम आणि सोनाली कदम ही भावंड आपल्या विठ्ठलवाडी या गावात आली होती. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अजय कुमार दुबे, तहसीलदार सदाशिव पडधुणे, बार्शीचे पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांच्या हस्ते सचिन आणि सोनाली या भावंडांचा सत्कार करण्यात आला. खरं तर खूप छान वाटतंय, परंतु हा रिझल्ट माझ्यासाठी आश्चर्यकारक नव्हता. रिझल्ट असा येणार आहे मला पूर्वीपासून माहिती होतं. फक्त मला अजूनही वाटतं की माझं UPSC सिलेक्शन व्हायला पाहिजे आणि या वर्षी नक्की होणार आहे, कारण या वर्षी मी मुलाखतीला आहे. या वर्षी MPSC एक्झाम मी बहिणीच्या मस्तीनं किंवा आपल्याला काहीतरी जॉब सिक्युरिटी असावी म्हणून दिली होती.
आणि खूप आनंद होतो की मी डिवायसिव्ह झालो. मी एकटाच नाही, माझ्या बहीण पण डिवायसिव्ह झालेले. रिझल्ट लागल्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे घरी आली आहे मी. आणि म्हणजे माझं स्वप्न होतं की आई वडिलांचं किंवा माझ्या भावानं माझ्यासाठी स्वप्न पाहिले असतील किंवा जे आई वडिलांनी कष्ट केले ते त्यांच्या सत्यात उतरवायचे आणि आज मी ते पूर्ण केलंय याचा मला खूप जास्त आनंद होतो. खूप सांगितलं भैयाने की आई वडील अशिक्षित असून पण त्यांनी म्हणजे गावातून मला शिकवण्या म्हणजे शिकवलं किंवा सतत प्रोत्साहित केलं. तर त्यासाठी मी माझ्या आई वडिलांची आणि माझ्या भावाची पण जो माझ्या पाठीमागे सतत सतत उभा राहिला त्याची मी खूप खूप ऋणी राहील आणि भविष्य चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह सत्यासाठी असला पाहिजे, त्याचा दुरुपयोग होऊ नये, कारण प्रत्येक साहित्यकृतीचा आत्मा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याचं विकृतीकरण होणार नाही हे पाहणं साहित्यिकाचं काम असल्याचं आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी केलं. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं आयोजित 28व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात ते बोलत होते. साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीचा पतंग दूरवर उडवावा, पण त्याचा दोर जमिनीवरच ठेवावा. तो दोर तुटला तर साहित्यकृतीत विकृतपणा येतो, असंही पवार म्हणाले. श्रमिक वर्गानं साहित्य जपलं आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून वाढवल्याचं संमेलनाचे उद्घाटक तथा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. संमेलनात शाहीर राजाराम जगताप, शाहीर कुंतीनाथ करके, ग्रंथसेवक पी सी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातल्या करवंड या छोट्याशा गावात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाला जिल्ह्यातल्या रसिकांनी गर्दी केली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या एकदिवसीय संमेलनात विविध चर्चासत्र झाली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मराठी साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून लोकसंस्कृतीचा प्रसार करावा, असं संमेलनाचे उद्घाटक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितलं. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम गझलकार डॉ गणेश गायकवाड होते. देशात मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर बंद करून मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू करावा अशी मागणी भारत मुक्ती मोर्चानं केली आहे. सांगली जिल्ह्यात पलूस इथं काढण्यात आलेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या वेळी ही मागणी करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा गैरवापर वाढल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे संघटक श्रीकांत होवाळ यांनी यावेळी केला. धरमशाला इथं चालू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि मालिकेतल्या अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताला काल 6 बाद 248 धावांपर्यंतच मजल मारता आली. लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीनंतर भारत मोठी मजल गाठेल अशी आशा होती, मात्र करुण नायर 5 धावांवर, अजिंक्य रहाणे 46 धावांवर बाद झाले. त्याआधी मुरली विजयही केवळ 11 धावांवर तंबूत परतला होता. केएल राहुलनं 60 तर चेतेश्वर पुजारानं 57 धावा केल्या. काळ खेळ संपला तेव्हा वृद्धिमान 6-10 तर रवींद्र जाडेजा 16 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाच्या लायननं 4, क्युमिन्स आणि हेझलवूडनं प्रत्येकी 1 बळी घेतला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात सर्व बाद 300 धावा केल्या आहेत. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्याचं पंतप्रधानांचं जनतेला आवाहन. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी राज्यातल्या उद्योग आणि व्यापारी जगतानं तयार राहावं, केंद्रीय वित्तमंत्र्यांचं आवाहन. स्मार्ट शहर उपक्रमात नागरिकांचा सहभाग महत्वाचा, नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. जगाला प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवण्यास भारत सक्षम, मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि धरमशाला क्रिकेट कसोटीत काल दिवसअखेर भारताच्या 6 बाद 248 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.